नमस्कार, मी डॉक्टर अवनीश गुप्ते. आज इंटरव्ह्यू मध्ये आपल्या बरोबर आहेत पेशंट शोभा साळुंखे. त्यांचं वय 45, त्यांचे नातेवाईक पण आहेत. त्यांच्याशी आपण आज डायरेक्ट बोलणार आहोत. पण चर्चा करायच्या आधी पहिले आपण त्यांचं काय ऑपरेशन मध्ये काय काय केलेलं आहे आणि कशाचं ऑपरेशन होतं ते मला समजावून सांगायचे आणि मग पुढे चर्चा करायचे. पहिला, त्यांची तक्रार काय होती की त्यांना चालताना कंबर आणि पाय खूप दुखायचे. ऑपरेशन केल्यावर लगेच त्यांचा पाय राहिला, दोन्ही साईडचा दुखायचा राहिला, कंबर राहिली आणि त्यांना लगेच बरं वाटलं. ऑपरेशन मध्ये आपण काय केलेलं आहे आपण डायरेक्ट पहिल्यांदा एक्सरे वर बघूया आपण आणि मग पुढचं मला सांगता येईल. एक्सरे बघितलं ते मणक्याचं असं बाप होतं, पूर्ण कंप्लीट मणकाचं बाकलं होतं, कंबर अशी होती वाकडी. त्यांचं ऑपरेशन मध्ये मणका बऱ्यापैकी सरळ करण्यात आलेला आहे. हे रॉड स्लिप स्क्रू टाकून नटबोल्ट टाईट करून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 हे 13 प्रकारचे जे स्क्रू टाकले, रॉड टाकले, नटबोल्ट टाईट केले, त्यांच्या सहाय्याने हे मणका सरळ झालेला आहे पूर्ण. तर आपण डायरेक्ट या मोठ्या ऑपरेशन संदर्भात चर्चा करूया आपण, पण पहिल्यांदा पेशंटशी बोलूया आपण की त्यांना काय वाटतंय. नमस्कार, तुम्हाला त्रास काय होतो सांगा, तुम्हाला कधीपासून त्रास होता हे सांगा पहिले. 3-4 वर्ष झाले तुम्हाला त्रास होता. आपण कुठले? वाकडा झालेला होता असा आणि चालताना असे पायाला मुंगे यायचे, त्यामुळे ते असं म्हणजे काम बिम करताना एकदम रग लागायची आणि मुंगे यायचे त्यांच्या पायाला. ते काम जास्त उजव्या पायाला जास्त डाव्या पायाला, उजव्या पायाला जास्त येत होत, डाव्या पायालाही येत होत, डाव्या पायाला थोडे यायचे, म्हणजे उजव्यापेक्षा डाव्याला थोडे कमी कमी होते. पण चालता येत नव्हतं, चालायचे व्यवस्थित, पण पूर्ण अशा वाकडे झालेले म्हणजे वाकडे. आणि चालते चालायला त्रास व्हायचे, त्रास व्हायचे. बट ऑपरेशन आपलं झालं, कसं वाटलं तुम्हाला ऑपरेशन नंतर? ऑपरेशन आपण किती तासाचं ऑपरेशन केलं? ऑपरेशन साधारण 6 वाजता आतमध्ये घेतलं होतं, ते 9:30 आतमध्ये घेतलं, 6 वाजता पेशंट बाहेर आणलं होतं. जवळ 8:30-9 तासाचं 8:30-9 तास लागले. ऑपरेशन नंतर तुम्हाला किती तासाने चालवलं? 1 तासानंतर लगेच चालायला. म्हणजे 9:30 तासाचं ऑपरेशन करून आपण 1 तासात चालू लागलो. चालल्यावर तुम्हाला कसं वाटलं? व्यवस्थित, म्हणजे मी होतो त्यांच्या बरोबर, एकदम असे व्यवस्थित चालत होते. पहिले जे वाकड्या चालायच्या ना, पूर्ण कम्प्लीट असे सरळ होऊन चालत होते. त्यावेळेस सरळ चालत होते. म्हणजे 9:30 तासाचं ऑपरेशन करून, 8:30-9 तासाचं ऑपरेशन करून पेशंट 1 तासात स्वतःच्या पायावर चालायला लागलो. तेव्हा चालताना त्यांच्या पायाचा त्रास कमी, कंबरेचा त्रास कमी झाला होता का? हो, कमी झाला होता. आणि जे वाकड्यापर्यंत चालायचे सरळ झाले? सरळ झाले होते. म्हणजे पहिले जे वाकड्या होते ना एकदम, ते कम्प्लीट सरळ झाले होते, असे सरळ चालायचे. आज 2 महिने झालेले, आपल्याला कसं वाटतंय? एकदम चांगलं. म्हणजे पेशंट आहे ना, पूर्ण आमचं काहीच म्हणजे करता येत नव्हतं असं त्यांना. काय करायला लागलं तरी बसायच्या जागेवरती, हालचाल अशी जास्त करता येत नव्हती, काम होत नव्हतं कोणचं. पण आज कम्प्लीट म्हणजे स्वतःच स्वतः करतात. ते किती फिरतात आता दिवसात? दिवसात तरी 2-1 किलोमीटर तिथले तिथं होतं त्यांचं, म्हणजे फिरणं होतं. हा, फिरणं. व्हेरी गुड. छान. म्हणजे मला सांगायचं, दुसरं मला सांगायचं की तुमचे जे मनातली भीती आता कमी झाली ऑपरेशन बाबतीत? कम्प्लीट म्हणजे मणक्याचं ऑपरेशन ह्या विषयी आमच्या मनात काही भीती राहिलेली नाही. कारण आमचंच ऑपरेशन सक्सेस झालंय आणि इतकं मोठं ऑपरेशन होतं आमचं, 8:30-9 तास ऑपरेशन चाललं होतं. त्यामुळे तुमचे शिरूर भागातले तुमचे किती ओळखीचे लोकांचे ऑपरेशन झाले? आपल्या बरेचसे जवळ 25-30 लोकांचं झालेले आहे आमच्या गावात. कुठे झाले? इथेच विनायक हॉस्पिटल. विनायक हॉस्पिटल 25-30 ऑपरेशन झाले. सगळे यशस्वी चांगले झाले? यशस्वी झालेले सर्व. सगळे काम बिम करायला लागले? कोणाला काही तक्रार बिक्री काय? अजिबात कोणाचीच कंप्लेंट नाही. कोणाची कंप्लेंट काहीच नाही. लोक आनंदी आहेत यांच्यासारखेच. हो, यांच्यासारखेच. तुम्हाला काय निरोप द्यायचे जे लोकांना भीती आहेत किंवा लोकांना जे भीती वाटते? म्हणजे आमच्या आसपासच्या लोकांना सांगू शकेल की बिंदास मध्ये ऑपरेशन करा, काही अडचण नाही. कारण आमचं झालंय ऑपरेशन, 8:30-9 तासाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. तासाभरात चालू लागले? तासाभरात चालू. आणि आजपर्यंत काही वेदना नाही, दुखणं नाही? काही वेदना नाही. आणि एक्सरे पण छान निघाला? एक्सरे छान निघाला. तुमचं काय म्हणणं आहे मावशी? तुम्हाला काही सांगायचे? तुम्ही बाकी लेडीज लोकांना जाऊन खेडेगावला काय सांगणार बिंदासपणे? आता मी सांगणार की माझं ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे, तुम्हाला जायचं असेल तर. म्हणजे जे लोकांमध्ये आज महाराष्ट्रात भीती आहे,
म्हणजे त्याच्या ऑपरेशनविषयी किंवा गैरसमज आहे तर तुमच्यामुळे नक्की कमी होईल. आणि आमच्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही नक्की खेडेगावमध्ये लोकांना मी सांगू शकतो की विनायक हॉस्पिटलमध्ये जा, तिथे 100% पूर्ण बरा होतो माणूस, ऑपरेशन चांगलं होतं. ओके, थँक्यू. आभार, थँक्यू.